पुणे के खेड़ तालुका के ब्रिहम में बकरियों को चराने के दौरान युवाओं को खेत में 15वीं सदी के सिक्के मिले। ये घटना 4 जनवरी 2022 की है। खेड़ तहसीलदार ने सिक्का जब्त कर लिया है। साथ ही 19 तारीख को सातारा के शिवाजी महाराज संग्रहालय में लाया गया। इस बात की जानकारी संग्रहालय के प्रमुख प्रवीण शिंदे ने दी। इन सिक्कों में शिवराय के सिक्के, अकबर के सिक्के, बहमनी सुल्तान के सिक्के, ईस्ट इंडिया कंपनी के निजाम शाही सिक्के शामिल है और इसका वजन लगभग 2.40 किलोग्राम है। 147 तांबे के सिक्के वाहने सहायक निदेशक पुरातत्व पुणे द्वारा श्री छत्रपति शिवाजी महाराज संग्रहालय के प्रमुख प्रवीण शिंदे को सौंपे गए। 4 जनवरी 2022 को रोहित दास सावंत का पुत्र सुयश रुकाड़े अपने खेत में बकरियां चराने गया था। उस समय उन्हें खेत में 15वीं सदी के 147 सिक्के मिले थे। कालच या संग्रहालयात अति दुर्मिळाची शिवराय नाणी प्राप्त झालेली आहेत। ही नाणी साधारण शिवराज्याभिषेक वेळी काढलेली आहे, त्यामुळे त्याचे विशेष महत्त्व आहे। सदर नाणी ही विहम तालुका खेड जिल्हा पुणे येथे एका मेंढपाळाला सापडली होती। साधारण ही नाणी 147 असून त्याचे वजन 2.5 किलो आहे। ही नाणी ही सहायक संचालक पुरातत्व विभाग पुणे यांच्या ताब्यात दिल्यानंतर तेथून त्यांनी सदर नाणी ही सातारा संग्रहालयात सुपूर्द केली आहेत। विशेष म्हणजे या नाण्यामध्ये शिवराय कॉइन्स, त्याचप्रमाणे अकबराची नाणी, निजामशाही नाणी, बहामनी नाणी अशा विविध प्रकारच्या नाण्याचा समावेश आहे। ही नाणी ही नवीन संग्रहालयामध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे। यामध्ये शिवराय नाणी म्हणजे विशेष म्हणजे ही नाणी ही राज्याभिषेकावेळी काढल्यामुळे त्याचे विशेष महत्त्व आहे। आणि या संग्रहालय आतापर्यंत आपली सातारची गादी, विशेष म्हणजे त्यांचे वाघनखे आणि इतर वस्तूही होत्या, परंतु शिवराय कॉइन्स आल्यामुळे सातारा संग्रहालयाचे अजून महत्त्व वाढले असून यामध्ये साधारण तत्कालीन कट्यारे वगैरे सर्वच सापडलेलं आहे। आणि तो ठेवा हा सातारा सातारवासियांना, पर्यटकांना आपल्या नवीन संग्रहालयात पाहता येणार आहे।